ठीक आहे राजलक्ष्मी पॅटर्नची सुरुवात करत आहोत आणि राजलक्ष्मी पॅटर्न साठी इथे आपण नऊवारी साडी पूर्ण घेतलेली आहे डबल घाडी करून घेतलेली आहे आणि तुमची जी पॅन्ट आहे तुम्हाला जी तयार करता येते अस्तराची पॅन्ट ती तयार झालेली आहे आणि तयार पॅन्टीवर आपण काय आहे आधी साडीचा डबल घडी करून कपडा ठेवून घेतलेला आहे कपडा ठेवल्यानंतर तो जो पॅन्टीचा भाग आहे तो जसाचे तसा आपण ठेवून आहे आणि जसं की ताई आपल्या स्केच करून दाखवत आहेत आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून हा हा बाहेर कापायचं आहे सरळ खाली घ्या इकडे पूर्ण सरळ खाली घ्या आणि दाखविलेल्या पद्धतीने आपण ही कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने कटिंग करून कम्प्लीट झालेली आता आपण अस्तराचा भाग वर उचलूया दाखविलेल्या पद्धतीने आपण डबल कपडा वर ठेवून घेतलेला आहे आणि तो सरळ कट करून घेत आहोत जशी की ही पॅन्ट पूर्ण कट आणि वर आणि दाखविलेल्या पद्धतीने ही कटिंग अशी करायची आहे तिथून दोन भाग मोकळे करा आणि राजलक्ष्मी पॅटर्न साठी आपण हे पायाचे भाग असे रेडी केलेले आहेत आता आपण पुढे बघूया याला काय करायचं याचं सेपरेट सेपरेट जॉईनिंग देऊन घ्यायचे आता आणि छान पैकी आपण हे अस्तर ठेवून एका बाजूला सरळ घेणार आहोत तशीच खालच्या बाजूला सुद्धा खालच्या बाजूला अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण पीठ मारून घेणार आहोत गोलव्याला गोलवा आपण जोडून घेणार आहोत आणि तिथे अस्तराचा भाग आणि वरचा भाग हा गोलव्याला गोलवा पलट करा पलट केलेली आपण आणि दाखविलेल्या पद्धतीने वर चढणाऱ्या चुन्या आपल्याला करून घ्यायच्या आणि हे छान पैकी पाय जो आहे रेडी केलेला आहे दाखवा एक मिनिट हा असं दुसरा पण रेडी करून घेऊया आणि आपण हा साडीचा पदर जो आहे तो डबल आपण हे साडीच्या डबल भागावर ठेवून घेतलंय वरचा जो भाग आहे तो प्रथम पदराचा पहिला भाग आहे आणि इथे तिरकस जे आहे ते दहा इंच ते अकरा इंच घेऊ शकतात तिरकस कट आणि हा पदर आपला रेडी उंची दुप्पट भाग आणि तिरकस दहा ते बारा इंच एक्स्ट्रा आपण हे जे पाय तयार केलेलं आहे त्याच्या कोणत्याही एका बाजूला हा पदर तुम्ही लावू शकता कोणत्याही या पण मग तिकडं नाही लावू शकत तिकडं काय जाईल उलट जाईल इथं काय शिद्यावर शिदा आहे आणि ही जी बाजू आहे ती मोठी बाजू खाली छोटी बाजूवर आणि दाखविल्या पद्धतीने आपण चुन्या टाकून घेणार आहोत आणि मात्र एक एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा तो जो काढ आहे ना तो आणखीन थोडासा खाली घ्या हा आणि दाखविलेल्या पद्धतीने आपण हा पदर स्टिच करून घेणार आहोत